झी 24 तास एक पाऊल पुढे। यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीतील 2 महिन्यात शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी तब्बल 1 कोटी भाविकांनी साई दरबारात हजेरी लावली। दररोज 1 लाखांच्या वर भाविक येतात। साई भक्तांच्या संख्येमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 1.5 लाखांचं प्रमाण वाढलंय। साई संस्थांच्या पीआरओ कार्यालयामार्फत व्हीआयपींना दिल्या जाणाऱ्या पासेसद्वारे या 2 महिन्यात तब्बल 85,000 भाविकांनी लाभ घेतलाय। गेल्या वर्षीपेक्षा आकडा दुपटीनं वाढलाय। शिर्डीतील साईबाबा संस्थांच्या प्रसादालयात गेल्या एप्रिल आणि मे महिन्याच्या प्रत्येक दिवशी सरासरी 35,000 भाविकांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतलाय। गेल्या 2 महिन्यातील आकडेवारी बघितली तर हा आकडा 24 लाखांच्या वर गेलाय। साई संस्थांकडून सकाळी विकल्या जाणाऱ्या 6 लाख प्रसाद पाकिटाचा यावर्षी साई भक्तांनी लाभ घेतलाय। बच्चों की हमारे यहाँ छुट्टी भी चल रही थी तो बच्चों को भी दर्शन कराना था, मेरे पूरे परिवार को दर्शन कराना था। बाबा के प्रति आस्था है और बाबा ने बुलाया है तो उनके दरबार पे आए हैं। बिना उनकी मर्जी के कोई नहीं आ पाता है, उन्होंने बुलाया है, उनके दरबार पे आए, हमारी आस्था है। बहुत दिनों से मैं बाबा के दर्शन करने थे, बाबा के दर्शन नहीं किए थे, तो आज बाबा के दर्शन करने आए, उनकी मर्जी से आए, उन्होंने बुलाया, उनके दरबार पे आए। बाबांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भक्तांनी हजेरी लावलेली आहे। प्रसादालयामध्ये या एप्रिल आणि मे मध्ये दर्शन घेणाऱ्या भक्तांची संख्या सुमारे 21.5 लाख आहे, तर लाडू प्रसाद घेणाऱ्यांची संख्या 28 लक्ष आहे। तुलनेमध्ये नाश्ता पाकिट जे सकाळी जातात त्याची संख्या मात्र 6 लाखाच्या घरात गेलेली आहे। तर एप्रिल आणि मे या 2 महिन्यामध्ये बाबांच्या झोळीमध्ये भक्तांनी 32,89,00,000 रुपयाची देणगी सर्व रोख आणि ह्या स्वरूपात बाबांच्या झोळीमध्ये टाकलेली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।